मुंबईच्या धारावीमध्ये पिवळा बंगल्याजवळ आमिर अनिस खान या व्यक्तीवर दोघांनी सकाळी गोळीबार केला. यामध्ये आमिरला 3 गोळ्या लागल्या आणि त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो चालक आमिरवर गुन्हा दाखल आहे आणि परवेज बुटा आणि सलीम लंगडा यांनी गोळीबार केल्याचा संशय आहे. त्यांचा शोध आता सुरू आहे. अंमली पदार्थ विक्रीतून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे.